सरत्या वर्षात स्मार्टफोन असो की इतर कुठलंही गॅजेट अनेक भन्नाट प्रयोग झाल्याचं पाहायला मिळालं. काही प्रयोग ग्राहकांना प्रचंड आवडले, मात्र काही प्रयोग फेलही गेले. 2024 हे मोबाईल जगतात एक नवी क्रांती आणणार आहे का? इयरफोन्स, स्मार्ट वॉचेस, AR, VR नेमकं काय काय नवीन घेऊन येणार आहे हे नवीन वर्ष. या नव्या वर्षात जर तुम्ही नवीन गॅजेट घेण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. सर्वात पहिल्यांदा iPhone 16 सिरीज. iPhone 16 सिरीज कडनं अनेकांनी खूप अपेक्षा ठेवलेली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये ही iPhone 16 सिरीज लाँच होण्याची अपेक्षा आहे. ॲपलचं एक नवीन कूलिंग सिस्टीम iPhone 16 द्वारे सादर करण्याचं ॲपलचं उद्दिष्ट आहे. अशी जोरदार चर्चा सुरू आहे की प्रो मॉडेलमधल्या ओव्हर हिटिंगच्या समस्येला सामोरं जाण्यासाठी मेटल बॅटरी केसिंग्स आणल्या जाऊ शकतात. iPhone 16 प्रोमध्ये टेट्रा प्रिझम लेन्स ही समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे. आणखीन एक खूप अपेक्षित असलेलं एक गॅजेट म्हणजेच ॲपलचं विजन प्रो. ॲपलचं विजन प्रो एक ग्राउंड ब्रेकिंग AR आणि VR प्लॅटफॉर्म यावर्षीच्या वर्ल्ड वाईल्ड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. मिक्स्ड रियालिटी एन्व्हायरमेंटचा वापर करून अनोख्या फ्लोटिंग सेटच्या माध्यमातून विजन प्रो युजर्सच्या डोळ्यांना कंट्रोलरचा वापर न करता परस्पर कम्युनिकेशनसाठी ट्रॅक करतं. पण विजन प्रो अद्याप बाजारात आलेलं नाही. टेक्नॉलॉजीचे गीक्स विजन प्रो पुढच्या वर्षी लाँच होईल अशी अपेक्षा ठेवून त्याची आतुरतेनं वाट पाहताय. आणखीन एक मच एक्सपेक्टेड, मच अवेटेड सॅमसंग गॅलेक्सी S24 AI अपग्रेड याची सुद्धा अत्यंत उत्सुकतेनं वाट पाहिली जाते. सॅमसंग जानेवारी 2024 रिलीजसाठी AI फीचर पॅक्ड गॅलेक्सी Series 24 आणण्याचं प्लॅनिंग करतंय. लीक झालेल्या काही इमेजेसमधनं कर्व्ड स्क्रीन्सना बाजूला सारत आता फ्लॅटर डिझाईन आणि थिक साईड्सचा समावेश केला जाणार असल्याचं दिसतंय. गॅलेक्सी S24 सिरीजमधनं 3 वेरियंट्स लाँच केले जाऊ शकतात असं समजतंय, ज्यामध्ये गॅलेक्सी S24, गॅलेक्सी S24 प्लस आणि गॅलेक्सी S24 अल्ट्रा असा समावेश असू शकतो. जबरदस्त प्रोसेसर्स, वर्ल्ड क्लास कॅमेरा आणि इतर बऱ्याच फीचर्सने युक्त असे हे स्मार्टफोन्स असणार आहेत. त्यानंतर आणखीन एक महत्वाची टेक्नॉलॉजी जी या अनुषंगानं 2024 मध्ये येऊ शकते ती म्हणजे अल्ट्रा वाईड बँड हेडफोन्समध्ये. ऑडिओ लँडस्केपमध्ये 2024 या वर्षात मोठं इव्होल्युशन येणार आहे आणि त्याला कारण ठरणार आहे अल्ट्रा वाईड बँड हेडफोन्स. ब्लूटूथद्वारे कनेक्ट केलेल्या हेडफोन्सपेक्षा चांगलं ऑडिओ आउटपुट देत USB हेडफोन्स पुढच्या वर्षी लाँच केले जाऊ शकतात. PSB स्पीकर्स, MQA आणि सॉनिकल सोबत Q1 2024 मध्ये पहिलं UWB स्पीकर लाँच करणार असल्याचं समजतंय. 24 bit by 192 kHz दरानं हाय रेझोल्युशनची ऑडिओ क्वालिटी या अल्ट्रा वाईड बँड हेडफोन्सद्वारे मिळू शकेल असं स्लॅश गिअरनं आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय. या व्यतिरिक्त 2024 हे वर्ष फोल्डेबल टॅबलेट्स आणि स्मार्टफोन्सच्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती आणू शकणार आहे. टेक जायंट्स येत्या वर्षात त्यांचे फोल्डेबल टॅबलेट्स आणि गॅजेट्स होरायझन विस्तारणार आहेत. सॅमसंग, ॲपल आणि गुगल फोल्डेबल टॅबलेट्सवर काम करतायत अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडनं मिळते आहे. चर्चासुद्धा आहे की गुगलचा फोल्डेबल पिक्सेल टॅबलेट गुगल IO 2024 मध्यापर्यंत लाँच केला जाऊ शकतो. सॅमसंगनं तर याआधीच फोल्डेबल टॅबलेट्सवर काम सुरू केल्याचं कन्फर्मही केलंय. आणि ॲपल सुद्धा फोल्डेबल टॅबलेटची iPad सिरीज लाँच करून 2024 मध्ये ॲपल लवर्सना एक सरप्राईज देऊ शकेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.